नागपूर शहरातील लकडगंज परिसरामध्ये टिम्बर मार्केट आहे व इथे अनेक आरा मशीन आहे. गुरुवारी सकाळी अचानक या परिसरामध्ये आग लागली. आगीची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच ते घटनास्थळी रवाना झाले. या आगीसाठी अग्निशमन दलाच्या 9 गाड्या लागल्या. ही आग कशी लागली याचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. तरी या आगीत जवळपास 6 आरा मशीन जळून खाक झाल्या. सोबतच मोठ्या संख्येत लाकडं सुद्धा जळून खाक झाले. उन्हाळा असल्यामुळे या आगीला वेग भेटले असल्याची माहिती आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट नाही आहे, पण एकूण 6 आरा मशीन अफेक्टेड आहे. 9 गाड्या स्पॉटवर आहेत आणि नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. आगीचं जे पसरण्याचा वेग होता तो आपण नियंत्रणात आणलेला आहे, पण ऑलरेडी ज्या अफेक्टेड आहे त्यांच्यावर आता आपण पूर्ण कूलिंग डाऊनचं काम सुरू आहे. तर 6 आरा मशीन आहे आणि एकंदरीत त्यांच्या लाकडांची काय किंमत होती त्याच्यामुळे आपल्याला पैशांमध्ये त्याचा अंदाज आताच सांगता येणार नाही. आणि उन्हाळा असल्यामुळे आगीला पसरण्यासाठी म्हणजे पोषक वातावरण असतं आणि नेहमी आपल्याला या सीझनमध्ये नागपूरमध्ये आरा मशीनच्या आगी ह्या आढळतात. आपले पूर्ण आरा मशीन्सच्या भोवताला आपल्या वॉटर स्प्रेचे कार्य सुरू आहे आणि कूलिंग डाऊन सुरू आहे आणि तो पसरू नये म्हणून चारही बाजूनी आपल्या जवानांनी या साईटला वेढलेला आहे. एकूण 9 गाड्या आलेल्या आहेत आणि आपल्याला पाणी भरण्यासाठी पण लकडगंजचं जी टँक आहे तिथून एकदम कमी वेळात गाड्या पाणी भरून येत आहेत, त्यामुळे आगीवर नियंत्रण आपल्याला मिळवण्यात थोडंसं सोपी जातं आहे.